शहर आणि उपनगराला बुधवारी मध्यरात्री पावसानं झोडपून काढलेलं असून ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय. नवी मुंबई, ठाणे, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा, अंधेरी, हिंदमाता आणि लालबाग परिसरात मध्यरात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सायन माटुंगा रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळं दादर ते कुर्ला दरम्यानची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. आपण आपल्या स्क्रीनवर ही दृश्य पाहतोय. हिंदमाता, सायन, किंग सर्कल, रायगड, नवी मुंबई, वसई परिसरातली ही दृश्य आहेत. ठिकठिकाणी पावसानं वाहतूक विस्कळीत केलेली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. मुंबईमध्ये खास करून सायन ते माटुंगा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं वाहतूक जी आहे काहीशी धीम्या गतीनं सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रभर पाऊस पडत होता, त्यामुळं ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले असिस्टंट एडिटर मनोज भोयरे सध्या ऑनलाईन वर. मनोज, मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस रात्रीपासूनच पडतोय, सध्या पावसाची काय अपडेट आहे? मुंबईतनं संपलेला नाहीये, पण सकाळी रात्रभर साचलेला जो पाऊस होता तो सखल भागात ज्या ज्या ठिकाणी म्हणून साचला, शिवडी असेल, परळ, हिंदमाता आणि किंग सर्कल, त्या ठिकाणी खूप लोकांना संकटाला सामना करावा लागला. अर्थातच त्या ठिकाणी पायी चालण्याची सुद्धा नीट सोय नव्हती आणि पुलावरून वाहणारी जी वाहतूक सुरू होती पण त्याला सुद्धा ट्रॅफिक जामचा फटका बसला. दुसरीकडे पुलाच्या दोन्ही बाजूनी जाणारी जी वाहतूक होती ती सुद्धा अवरुद्ध झाली होती, अर्थातच धीम्या गतीनं सुरू होती. आणि मुंबईच्या रेल्वे तीनही रेल्वे सेवा याच्यावर सुद्धा पावसाचा परिणाम झाला, पण जास्त परिणाम हा मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरती झाला. पण मुंबई या पावसात सुद्धा थांबलेली नाही आहे. तिचं रोजचं कामकाज चाकरमाने हे आपापल्या पद्धतीनं आपल्या ऑफिसपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण अर्थातच मुंबईमध्ये या पावसानं अनेक लोकांना सुरुवातीच्या सकाळला बसला, पण पावसाचा जोर तितकासा नाही आहे. एक सुरुवातीच्या याच्यामध्ये भरती ओहोटीचा काळ असल्यामुळे पाण्याचा निचरा हा समुद्रात नीट होत नव्हता. ज्या ज्या ठिकाणी मॅनहोल होते तिथे प्रेक्षक जास्त होतं, तिथे पाणी थोडंसं सोडण्यात आलं आणि त्यामुळे पाणी साचलं सुद्धा. पण काही भागामध्ये वॉटर पंप लावले होते महानगरपालिकेने, कर्मचारी तिथे मॅनहोल जवळ जिथे धोकादायक ठिकाण आहे तिथे ते तासनतास तिथे तैनात होते लोकांसाठी, आणि त्यामुळे अशी कुठलीही दुर्घटनाही कुठे घडली नाही. एक मुंबईच्या ईस्टर्न रेल फ्रीवेवरती ईस्टर्न एक्सप्रेसवरती गाड्या एकमेकांवर आदळल्या, त्यामुळे तीन एक लोक जखमी झाले. आणि आताही मुंबईची रेल्वे सेवा सुरू आहे, रस्त्यावरची वाहतूकही सुरू आहे, पण पावसाचा त्यावरती झालेला परिणाम हा आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो आहे. बिलकुल मनोज, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि पावसासंदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घ्यायच्याच आहेत. मुंबई सोबतच ठाणे आणि नवी मुंबईत देखील पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. सोबतच कोकणातल्या बहुतांश भागात पाऊस पडलेला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतला पाऊस थोड्याफार प्रमाणात कमी झालेला होता, या आठवड्यामध्ये पावसाची सततधार सुरू आहे. सखल भागांमध्ये पाणी साचायला त्यामुळे सुरुवात झालेली आहे. हवामान खात्याने देखील कालच पुढचे 24 ते 48 तास मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडण्याचं सांगितलेलं होतं, तसे संकेत दिलेले होते. आणि आता आज आपण बघतोय रात्रीपासूनच मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. एक ब्रेकिंग बातमी यानंतर आपण बघूया. नाला सोपाऱ्यात संततधार पडणाऱ्या पावसाच्या तडाख्यानं गणपतीच्या मूर्ती व्यवसायाला मोठा फटका बसल्याचं बघायला मिळत आहे. नाला सोपाऱ्याच्या चंदन नाका परिसरात असलेल्या गणपती कारखान्यात पुडखावर पाणी साचलंय. या कारखान्यातील सर्व गणेश मूर्ती पाण्यात भिजलेल्या आहेत. गणपती मूर्ती व्यवसायाला या पावसाचा काही प्रमाणात फटका बसताना दिसतो आहे. नाला सोपाऱ्यातली ही घटना आहे. नाला सोपाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या पडतोय आणि
चंदन नाका परिसरात असलेल्या गणपती कारखान्यामध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे इथल्या सर्व गणेशमूर्ती पाण्यात भिजलेल्या आहेत। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया जयराज राजेवडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत ऑनलाइन वरून। जयराज, गणपतीच्या कारखान्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे या व्यवसायाला फटका बसतोय, नालासोपारामध्ये सध्या पावसासंदर्भातली काय अपडेट आहे? नक्कीच अजिंक्य, रात्रीपासून जो पावसाने जोर जो दाखवलेला आहे त्याचाच परिणाम आज वसेविरार महानगरपालिकेने चक्क चतुर्थीच्या आधीच गणपती बाप्पांचं विसर्जन हे पाण्यामध्ये केलेलं पाहायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकत असाल का कशा प्रकारे हे जे नालासोपारा पूर्वेच्या चंदन नाका परिसरामध्ये जे गणपती कारखाने आहेत त्या कारखान्यांमध्ये गुडघाभर पाणी साचलेल्याने या कारखान्यांमध्ये जे गणपती बनवण्याचं जो ठिकाण आहे हा पूर्णतः पाण्यामध्ये गेलेला पाहायला मिळत आहे। याचप्रमाणे तिथल्या कारखानदाराचे आम्ही बोलणं जेव्हा केलं तेव्हा त्यांनी म्हटलं आहे का सकाळपासून रात्रीपासून जर पाऊस सुरू असला तरी सकाळी वसेविरार महानगरपालिकेची जी यंत्रणा आहेत नालेसफाईची ती राबवली हवी होती, पण मात्र तिथे कुठे ना नाही दिसत आहे आणि चक्क स्वतः कारखानदार हा पाणी काढण्याचं काम करत आहे आणि आपल्या कारखान्यामधून कशी जी सुटका या पाण्यापासून होईल याचा मार्ग काढताना पाहायला मिळत आहे अजिंक्य। बिलकुल जयराज, आणि वसेविरार नालासोपाऱ्याच्या इतर ठिकाणी देखील सखल भागात पाणी साचल्याचं समजलेलं होतं, सध्या तिथे पावसाची परिस्थिती काय? पाऊस अजून सुरूच आहे का काही प्रमाणात कमी झालाय? नक्कीच अजिंक्य, काल संध्याकाळपासून पावसाने जी सुरुवात केली होती त्याचा परिणाम रात्री पावसाने जोर धरला होता, एकंदरीत पाच ते सहा तास पावसाने जोर धरल्यानंतर आता कुठे रिमझिम असा पाऊस सुरू आहे, पण मात्र ह्या जो 4 ते 5 तासाच्या जोराने जो पाऊस पाणी जो पडला आहे त्याच्या सकाळ भागामध्ये सेंट्रल पार्क, आचोले रोड, गालानगर, आचोले सेंट्रल पार्क, तुळीन हे असे जे खोलाचे जे भाग होते त्याच्यामध्ये पाणी साचलेल्याने एकंदरीत पूर्ण पाणी अजूनही निचरा झालेल्या नसल्या कारणे स्थानिक नागरिकांना तारेवरची कसरत करून आपले मार्ग काढावे लागत आहेत अजिंक्य। बिलकुल जयराज, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता आणि सायन परिसरात पाणीच पाणी झालेलं आहे, वाहतुकीचा त्यामुळे बोजवारा उडालाय। कुलाबा इथं आतापर्यंत 171 मिलीमीटर तर सांताक्रूजमध्ये 58 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। हवामान खात्यानं आज आणि उद्या मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलेला होता। किंग सर्कलच्या सखल भागात पाणी खूप साचलेलं आहे, त्यामुळे पुलावरची वाहतूक केवळ सुरू आहे। पुलाच्या दोन्ही बाजूची वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे। त्या पाण्याचा फटका गांधी मार्केटला देखील खूप बसतोय। महानगरपालिकेचे कर्मचारी धोकादायक मॅनहोल जवळ थांबून लोकांना सूचना देत आहेत, पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न होतोय। आणि याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे असिस्टंट एडिटर मनोज भोयरे। मुंबईचा हा किंग सर्कल सायन इलाका आहे, इथे पाणी नेहमीप्रमाणे भरलेलं आहे। रात्रभर मुसळधार पाऊस आल्यामुळे या भागामध्ये मुंबईच्या ज्या सखल भागामध्ये पाणी साचलं त्यातला हा एक मुंबईचा महत्त्वाचा भाग आहे। हाच रस्ता पुढे जाऊन षणमुखानंद हॉलला जाऊन पोहोचतो, जो मुंबईतला अत्यंत महत्त्वाचा एक सभागृह आहे, त्यामुळे तुम्हाला अंदाज येऊ शकेल की आम्ही कुठल्या भागात आहोत। हा किंग सर्कलचा ब्रिज आहे, हा हार्बर लाईन आणि सेंट्रल लाईनला जोडणारा हा पूल आहे, महत्त्वाचा ब्रिज आहे। याच्या खालची जी वर्दळ आहे आपण पाहतोय की केवळ पुलावरून वाहनांची ये जा सुरू आहे, मात्र पुलाच्या खालून येणारी वाहतूक अशा पद्धतीनं पूर्णपणे थांबल्याचं चित्र आपल्याला दिसतं आहे। या भागामध्ये पाण्याचा निचरा नीट होत नाही, त्याला निचरा करण्यासाठी सगळे पंप वगैरे जे आहेत ते लावले जातात BMC कडून, पण आपण बघतोय की हे डेंजर होल आहे। इथे हा अत्यंत धोकादायक भाग आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी इथे सकाळपासून काम करत आहे, पावसानं एक 9 च्या सुमारास थोडीशी विश्रांती घेतली, पण आकाश आपण बघतोय की दाटून आलेलं आहे आणि त्यामुळे पाऊस आणखी जोरदार बरसण्याची चिन्ह आहेत, हवामान खात्यानं तसा अंदाजही व्यक्त केला आहे। रात्रभर जो मुसळधार पाऊस आला 171 मिलीमीटरच्या आसपास ही कुलाब्यात नोंद झालेली आहे वेधशाळेमध्ये, आणि 58 मिलीमीटर ही सांताक्रूज वेधशाळेमध्ये पावसाची नोंद झालेली आहे। कॅमेरामन मनोज दयाळकर सोबत मनोज भोयर, जय महाराष्ट्र, मुंबई।